नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आंबट गोड चटकदार अशी पेरूची भाजी बनवणार आहोत. कैरीचं आणि लिंबूचं लोणचं ज्याप्रमाणे तुमच्या जेवणाची चव वाढवतं त्याचप्रमाणे ही पेरूची आंबट गोड अशी भाजी नक्कीच तुम्हाला आवडेल आणि लहान मुलांनाही खूप आवडेल. टिफिनसाठीही तुम्ही करू शकता. झटपट तयार होते, कमी साहित्यात तयार होते. पुदिना आणि कांदा लसूणची ही भाजी रेडी होते. या ठिकाणी मी दोन पेरू घेतलेले आहेत. वजनाने पावशर हे पेरू आहेत. त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेलं आहे. तर ह्या पेरूचे देठाचा भाग काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्हीकडील टोकाचा भाग काढून घेतल्यानंतर मधोमध कापून त्याच्या चार फोडी करून घ्यायच्या आणि जो बियांचा जो कडक भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. जर बिया नसतील तर तुम्ही तसं सुद्धा घेऊ शकता, परंतु बियाचा हा भाग काढला की ते दाताखाली पेरूच्या बिया येणार नाही. तो सर्वच फोडींग करून मी ह्या बिया काढून घेते. सकाळच्या वेळेस सर्वच गृहिणींना डब्यासाठी म्हणा किंवा तुम्हीसुद्धा वर्किंग वुमन असाल तर स्वतःला सुद्धा घाई असते तर अगदी झटपट डब्यासाठी तयार होते ही भाजी. बिया काढल्यानंतर अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत. बारीक बारीक फोडी तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड किंवा बारीक करू शकतात. अगदी 10 मिनिटातच तयार होते ही भाजी, कारण पेरू शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व फोडी करून घेते. गॅसवर कढई ठेवलेली आहे तापायला. त्यात फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे, चिमूटभर हिंग. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मधून अशा कापून घेतल्या आहेत, त्या घालायच्या. त्यानंतर ज्या आपण पेरूच्या फोडी करून घेतल्या त्या घालायच्या आहे फोडणीमध्ये. त्यावरच आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची आहे. आणि 1/2 चमचा लाल तिखट. फोडणीमध्ये हळद आणि लाल तिखट मी यासाठी नाही घेतली की ती गरम तेलामध्ये जळण्याची शक्यता असते. तर आधी पेरूची फोडी टाकून वरून हळद आणि मिरची घालायची आहे. त्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला घालून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे. छान तेलामध्ये व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि साधारण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. हा पेरू लवकर वाफवला जातो. वाफवल्यानंतर त्यामध्ये या ठिकाणी मी साधारण 2 मोठे चमचे गूळ घेतलेला आहे, ज्याला फोडून घेतला आहे बारीक, तो घालायचा आहे. तसं तर गुळाच्या ऐवजी साखर घेतली तरी चालेल, परंतु गुळामुळेच उत्कृष्ट चव येते. शक्यतोवर तुम्ही गुळाचाच वापर करा. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा दाण्याचा कूट घालायचा आहे. दाणे भाजून साल काढून मी त्याच्या मिक्सरमधनं कूट करून घेतला होता, तो घालायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आता
झाकण न ठेवताच बारीक गॅसवर 5 मिनटं आणखीन शिजू द्यायचं आहे। तर ही पेरूची भाजी रेडी आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।